सोशल मीडियावरती अलीकडे बऱ्याच विचित्र घटना बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होती आहे. एका मामीचा आपल्या भाच्यावर जीव जडलाय, ज्यासाठी मामीनं जे केलं त्यानं तुमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसेल. धक्कादायक बाब म्हणजे ज्या भाच्यावर मामीचा जीव जडलाय तो तब्बल 42 वर्षाचा आहे, तर मामीचं वय 60 वर्ष आहे. ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशमधील शहाजानपूरमध्ये घडलेली आहे. भाच्चा आपल्याला मिळावा यासाठी मामीनं एक अशी चाळ खेळली की ज्यामुळे भाच्याचं मोठं स्वप्नच भंगलं. असा आरोप आहे की मामीनं बनावट विवाह प्रमाणपत्र तयार केलं, ज्यानंतर मामीनं भाच्याच्या सासरकडील लोकांच्या मोबाईलवर हे खोटं विवाह प्रमाणपत्र पाठवलं, ज्यामुळे भाच्याचं लग्न मोडलं. भाच्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मामीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा आता अधिक तपास करत आहेत. शहाजानपूरमधील येथील रहिवाशी असिफनं तक्रार केलेली आहे की 2 मार्च 2022 रोजी त्याच्या मामाचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला होता. त्याचं कपड्याचं दुकान होतं, त्यानंतर मामी माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती कारण मामीचा माझ्या संपत्तीवर डोळा आहे. पण जेव्हा मी लग्नास नकार दिला त्यानंतर म्हणजे 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता मामीनं तिच्या 2 मुलांना व सुनांना माझ्या घरात घुसून तोडफोड केली, असं असिफनं त्याच्या तक्रारीत म्हटलं आहे.